नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती तरडगाव पासून फलटणला चाललेली आहे. तर भरपूर चालण्याच्या नंतर एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपले माऊली मित्र मंडळ नांदेड यांनी जे वारकरी आहेत आपले की भरपूर चालून भुकेलेले यांच्यासाठी भोजनाची सोय त्यांनी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडच्या साईडला अन्नदानाचं काम चालू आहे. आता आपण आलो इकडच्या साईडला, एवढ्या भरपूर साऱ्या बायका जवळजवळ 12 ते 13 जणी इकडच्या साईडला अशा चपात्या बनवायचं काम करत आहेत. माऊली मित्र मंडळ नांदेड यांचं हे अन्न दान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जे आपले वारकरी आहेत, जे भुकेने व्याकुळ झाले, त्यांची भूक भागवायचं काम हे करत आहे. या पुण्याचं काम हे त्यांच्यातर्फे चाललेलं आहे. बघू शकता किती भरपूर सारे वारकरी या ठिकाणी आपलं जेवण करण्यासाठी येत आहेत. बघू शकता आपण, बघू शकता कशा प्रकारच्या मोठ्याच्या मोठ्या इकडच्या साईडला चपाती या आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इकडं तयार केले जातात. ह्या माऊलींना पण आपण मानूया की हे जे अन्नदानाचं कार्य आहे ते या करतात मोठ्या उत्साहाने, न दमता न थकता. बघू शकता आपण इकडच्या साईडला, तुम्ही सगळे नांदेडवरनं आलाय का? होय का? हे अन्नदान, हे श्रेष्ठदान जसं म्हटलं जातं, ते भुकलेल्याचा देव भाकरी अशा प्रकारचं आपण बघू शकतो इकडच्या साईडला. मित्रांनो, बघू शकता इकडच्या साईडला चपाती, पिठलं आणि चटणी अशा प्रकारचा जो बेत आहे तो वारकऱ्यांना इथं देण्यात येत आहे. हे आपलं माऊली मित्र मंडळ नांदेड यांच्यातर्फे हे देण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या प्रति सेवाभाव याच्या प्रति त्यांची जे भूक भागवायचं काम हे करत आहे मंडळ इकडच्या साईडला. हेच असतं जे की अन्नदान हे श्रेष्ठदान माऊलींच्या पालखीमध्ये, जे काही ना काहीतरी आपण जे सेवा व्हावी त्यांची करतो याचं प्रतीक आपण बघू शकता. भुकेल्याचा देव भाकरी अशा प्रकारची जी आपली म्हण आहे ते आपल्या वारकरी लोकांची भूक मिटवण्याचं काम हे करत आहेत. इकडच्या साईडला चहाची पण सोय दिलेली आहे. अशा मोठ्या मोठ्या प्रमाणात अन्नदानाचं काम चालू आहे आणि जे आपली लोक आहेत, वारकरी लोक आहेत, यांची तृष्णा भूक भागवायचं काम इकडच्या साईडला होत आहे. खरंच म्हणजे खरंच हे जे काम ते करतात खूपच म्हणजे खूपच मोठं आहे. याला कुठल्याही प्रकारचं आपण सांगू शकत नाही की किती मोठी गोष्ट ही लोक करतात. आज अन्नदान हे श्रेष्ठदान बघू शकता आपण. मित्रांनो, हे जे मित्रमंडळ आहे ते सलग 5 दिवस झालं याच प्रकारची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अशा प्रकारची सेवा देत आणि देण्याचं काम करतं. खरंच म्हणजे खरंच याला म्हणजे आपण सांगू शकत नाहीत का ते पुण्याचं काम करत आहेत. कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी मोठी सेवा देणं म्हणल्यावर खूपच म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. कारण का वारीमध्ये जो येणारा वर्ग असतो तो जास्त करून कष्टकरी शेतकरी, गरीब शेतकरी अशा प्रकारचे लोक असतात. कुणाकडे पैसे असतात नसतात, इतक्या लांब चालून आल्याच्या नंतर जी त्यांना म्हणजे एक प्रकारची भूक वगैरे काय ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या त्यांना अशा प्रकारे देणं म्हणजे खूपच म्हणजे खूपच पुण्याची गोष्ट आहे. आणि आम्ही पण याचा एक भाग झालो, त्यामुळे खूपच म्हणजे खूपच मनापासून एकदम वाटते, एकदम छान वाटते की अशा प्रकारची ते सेवा देतात. खूपच म्हणजे खूपच पुण्याचं काम करतात. बघू शकता हे अशा प्रकारचं जे मित्रमंडळ आहे ते नांदेड मित्रमंडळ, म्हणजे नांदेडवरून इतक्या लांब येऊन ते साताऱ्यामध्ये येऊन दरवर्षी ते इकडच्या साईडला सेवा देतात. आणि अविरत 5 दिवस, सलग 5 दिवस ते माऊलींच्या जे वारकरी असतात त्यांची अशा प्रकारची सेवा देतात. म्हटलं ही माणसं खूपच म्हणजे खूपच पुण्याची काम करत आहे ना, ही लोक पुण्यवान.